धुळे शहराच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती नाही. मुख्यमंत्री व आमदारांनी धुळेकर जनतेला फसविले. रणजित राजे भोसले यांचा दावा. धुळे महानगरपालिकेने नव्याने वाढवलेल्या घरपट्टीला महाराष्ट्र सरकारने कोणती स्थगिती दिलेली नाही किंवा रद्द केली नाही, असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी सांगितले आहे. धुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपल्या सत्तेच्या काळात धुळे शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करात अवाढव्य वाढ केली. लोकांची घरपट्टी 8 ते 10 पटीने वाढविली. त्यावेळी वाढीव घरपट्टी कमी करावी किंवा रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तसेच इतर पक्षांनी सुद्धा आंदोलन केले. परंतु भाजपाने घरपट्टीत सवलत दिली नाही. कोणत्याही नगरसेवकांनी घरपट्टी रद्द करावी असा ठराव महासभेत मांडला नाही. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता ते मुख्यमंत्रीपर्यंत भेटीगाठी पत्रव्यवहार शहरातील विविध नेत्यांनी केला, पण त्यालाही यश मिळाले नाही. वलवाडी उपनगरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली, ती पण फेटाळण्यात आली. उलट महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांनी वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देण, हरकती घेणे, सुनावणी घेणे आदी काम सुरूच ठेवले. एवढेच नव्हे तर हद्दवाढीतील 10 गावातील मालमत्ता धारक व देवपूर मधील हजारो मालमत्ता धारकाने वाढीव दरानुसार मालमत्ता कर घरपट्टी वेळेवर भरून टाकलेली आहे. उर्वरित लोकांना सुद्धा वाढीव घरपट्टी प्रमाणेच भरणा करावा लागणार आहे. शहरातील ठराविक मालमत्तांना एक दर व दुसऱ्या मालमत्तांना दुसरा दर असे करता येणार नाही. हे तर्कसंगत नाही. हा भेदभाव, गैरव्यवहार, भ्रष्टाचार मानून अधिकाऱ्यांवर काही कारवाई होऊ शकते. तथापि 2 दिवसांपूर्वी धुळ्याच्या आमदारांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळाली, ती रद्द झाली, जुन्या दराने लागू होईल असे सांगितले, पण ते धांदात खोटे आहे. अशी कोणत्याही प्रकारची स्थगिती महाराष्ट्र शासनाने दिली नाही. असे कोणतेही पत्र महानगरपालिकेला आलेले नाही. जे दिनांक 25 जुलै 2024 से पत्राचा दाखला दिला जातो, वास्तविक त्या पत्रात फक्त महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतुदी प्रचलित शासन आदेश नियमानुसार योग्य ती कारवाई करावी असे म्हटले आहे. म्हणजेच या पत्रात स्थगिती दिली, रद्द केली असा आदेश नाही. आपण स्वतः मनपाच्या अधिकाऱ्यांना भेटून खात्री करावी. मुख्यमंत्री आमदारांनी धुळेकर जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे. दोघांनी स्टंट करून धुळे शहराच्या लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याची काम केलेले आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आमदारांनी आंदोलन केले व व्हिडिओ व्हायरल केले, हे स्वागतार्ह आहे, पण हे फक्त राजकीय नाटिका ठरली. मुख्यमंत्र्यांनी फक्त फोनवर बोलून वेळ मारून नेली, कोणताही लेखी आदेश दिला नाही. धुळेकर जनता हुशार आहे, जनतेला सर्व कळत आहे. जोपर्यंत स्थगितीचा किंवा रद्दचा लेखी आदेश येत नाही, तोपर्यंत सुजन धुळेकर शहरातील नागरिकांनी काही राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवू नये. कारण ही भाजपा व MIM पक्षाची मिलीभगत आहे. एकाने मारायचे नाटक करायचे व दुसऱ्याने रडण्याचे नाटक करायचे असे ठरलेले आहे. भाजपा व MIM एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे रणजित राजे भोसले यांनी म्हटले आहे. यावेळी नंदू यलमामे, राजू डोमाळे, अशोक धुळेकर, ज्ञानेश्वर सोनवणे, बोला साईन दाने, बंटी वाघ, राजू चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. पालिकेने जी वाढीव घरपट्टी आकारलेली होती त्याला महाराष्ट्र सरकारने कुठे स्थगिती दिली नाही, रद्द केली नाही, किंवा महाराष्ट्र सरकारचा जुन्या दराने आकारणी करावी असा कुठलाही आदेश आलेला नाही. या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि धुळ्याचे आमदार यांनी काही दिवसापूर्वी विधानसभेच्या समोर बसून एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि तिथं स्थगिती दिली, पत्रकाद्वारे दिली असं त्या पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं. माझं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या शहराचे आमदार हे दोघं धुळे शहरातील जनतेला फसवण्याचं काम करतायत, चुकीची माहिती देण्याचं काम करतायत. भाजपने आपल्या सत्तेच्या काळामध्ये 8 ते 10 पटीने घरपट्टी वाढवण्याचं पाप केलं आणि आज MIM या पद्धतीने MIMचे आमदार जे आहेत घरपट्टी स्थगिती झाली असं चुकीचे मेसेज देण्याचं काम जनतेसमोर करतायत. भाजप आणि MIM हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. मी मारल्यासारखं करेल, तुम्ही रडल्यासारखं करा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी भाजप आणि MIMचं चालू आहे. माझी जनतेला विनंती आहे की अशा ज्या नेत्यांवर विश्वास ठेवू नये,
कुठल्याही पद्धतीची घरपट्टी या शहराची कमी झालेली नाही किंवा रद्द झालेली नाही।